बोलो मैडम। विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे। आज 12 एप्रिल आपल्या समोर आज श्रीयुत कांडळ सर जिल्हा परिषद टाकळी तालुका कोपरगाव या ठिकाणी कार्यरत असलेले आणि मागच्या वेळी त्यांनी एक आपलं लेक्चर दिलेलं आहे बघा बुद्धिमत्ता या विषयावर। आकलन हा घटक त्यांचा आहे आणि आज आपल्याला वर्णमजकूर म्हणजेच इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला याविषयी सखोल असे मार्गदर्शन ते करणार आहेत। तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून काही शंका असतील तर त्या नोट डाऊन करून ठेवा आणि आपल्या शिक्षकांना किंवा सरांना तुम्ही आवर्जून विचारू शकता। सर सुरू करा तुम्ही। सर आवाज आवाज येत नाही। आवाज आवाज नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना, आज पुन्हा एकदा तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जे जे विद्यार्थी या ऑनलाइन क्लासला जॉईन झालेले आहेत त्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो आणि आपण आजच्या ज्या घटकाला सुरुवात करूया। आजचा जो घटक आहे तो इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला हा एक टॉपिक आहे आकलन या घटकामध्ये। आणि यावरती 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात। आता बघा, सुरुवातीला आपण इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला यावरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि ते क्वेश्चन आपण कसे टॅकल करायचे आहे याची आपण माहिती घेणार आहोत। या इंग्रजी अक्षरमालेमध्ये तुम्हाला विचारतात विशिष्ट अक्षरांचा क्रम, त्यानंतर डावीकडून उजवीकडे 2 अक्षरांमधील अंतर, सुरुवातीचा अक्षर शेवटचा अक्षर, असे विशिष्ट प्रकारचे क्वेश्चन यामध्ये असतात। आता मी सुरुवातीला इंग्रजी अक्षरमाला की तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेली असते प्रत्येक पेज वरती, तो तुम्ही क्वेश्चन पेपर असेल त्या क्वेश्चन पेपर वरती इंग्रजी अक्षरमाला तुमच्या समोर असते आणि ती इंग्रजी अक्षरमाला त्याचा अभ्यास करून तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन सोडवायचे असतात। आता आपण सुरुवात करूया। इंग्रजी अक्षरमाला तुमच्या जर समोर असेल पेपर मध्ये बघा, ए 5-5 आपण ग्रुप करूया, बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी U V W X आणि Y जेडा आपल्या अक्षरमालेमध्ये दिलेला नसतो तो 26 अल्फाबेट्स आहे। ते ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या एक्झाम देणार त्यावेळेस तो 26 ऍड होतो, पण आठवीपर्यंत तुम्हाला ही अशी अक्षरमाला दिलेली असते। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बघतानी खूप सिंपल वाटतं। मी तुम्हाला मागच्याही लेक्चर मध्ये सांगितलं होतं डावीकडून आणि इकडून उजवीकडून, ओके हे आहे या अक्षरमालेच्या डावीकडून आणि अक्षरमालेच्या उजवीकडून। या प्रत्येक अक्षराचा क्रमांक आपल्याला माहिती हवा। जर तो पाठ असेल त्याची जर तुम्हाला आयडिया माहिती असेल तर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि झटपट तुम्हाला आन्सर लगेच येऊ शकतं। बघा, ए चा क्रमांक आपण घेऊया, ए 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25 हे प्रत्येक अल्फाबेटचे क्रमांक फळ्यावरती मी लिहिलेले आहेत। ही अक्षरमाला तुम्हाला एक्झाम मध्ये असणार आहे आणि एक्झाम मध्ये सोडवताना काय करायचं आहे बघा। आपण ह्या अक्षरमालेचे क्रमांक जर आपले जर पाठ असेल, पाठ करणं खूप सोपं आहे, कोणत्या क्रमांकावरती किती अक्षर येतं लक्षात ठेवा। डावीकडून म्हणजे ही साईड आणि उजवीकडून म्हणजे ती साईड। जर ईचा जो क्रमांक आहे क्रमांक, मी तुम्हाला थोडस बेसिक सांगतो आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल कडे जाऊया, समजून घ्या व्यवस्थित।
ई चा क्रमांक डावी कडून ई चा क्रमांक जर आपण बघितला तर ई चा क्रमांक हा डावी कडून किती येईल, ई चा क्रमांक डावी कडून पाच नंबर, ओके ती डावी साइड डावी बाजू आणि तिकडून उजवी उजवी बाजू। जर तुम्हाला ई चा क्रमांक डावीकडून पाचवा आहे बघा, एक दोन तीन चार पाच डावीकडून पाचवा, आणि ई चा क्रमांक जर उजवीकडून विचारला, ई चा क्रमांक उजवीकडून विचारला, ओके आता हा डावीकडून इकडून बघा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी इचा क्रमांक आणि ट्वेंटी वन परत काउंट करूया आपण, एक पाच दहा पंधरा वीस आणि एकवीस, म्हणजे तिकडून डावीकडून किती आला तो एकवीस। हे काउंट करण्यापेक्षा काय एक सोपी आहे लक्षात ठेवा, जर तुम्हाला ई चा क्रमांक डावीकडून पाचवा विचारला आणि जर उजवीकडून विचारला तर ट्वेंटी सिक्स मधून हा फाईव्ह मायनस करायचा, सिंपल आहे कारण ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहे झेड धरून, ट्वेंटी सिक्स मायनस फाईव्ह केला तर तुमचं उत्तर येतं ट्वेंटी वन, म्हणजे ई चा क्रमांक किती झाला उजवीकडून ट्वेंटी वन। पुन्हा एकदा का ट्वेंटी सिक्स मधून हा क्रमांक मायनस करायचा, ही सोपी मेथड आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस काउंट करत बसणार ते कॅल्क्युलेशन गडबड असते पेपर मध्ये तेव्हा सिंपल मध्ये। जर तुम्हाला बघा पुढचं एक्झाम्पल, आपण हे बेसिक आहे याच्यावरून तुम्हाला या एक्झाम्पल वरून पुढचे एक्झाम्पल जमतील। जर मी विचारलं बघा ए चा क्रमांक डावीकडून किती आहे, डावीकडून ही बाजू डावी मागच्या पण सांगितलं ही डावी आणि ती उजवी, हे लक्षात ठेवा डावी उजवी मध्ये 101% मुलं कन्फ्यूज होतात, मी वारंवार पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे आपले शिक्षकाचा सुद्धा गोंधळ होऊ शकतो डावी बाजू आणि उजवी बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू। जर ई चा क्रमांक ए चा क्रमांक डावीकडून जर एक असेल, ए चा क्रमांक डावीकडून जर एक असेल तर त्यांनी उजवीकडून जर विचारला तर आपलं सिंपल आहे काउंट करत बसण्यापेक्षा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मुलं काउंट करतात वेळ जातो, सिंपल आहे ट्वेंटी सिक्स मायनस जर तुम्ही वन केलं तर आन्सर येतं ट्वेंटी फाय, म्हणजे ए चा क्रमांक उजवीकडून ट्वेंटी फाईव्ह, ओके सपोज सिंपल। अजून एकदा एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम मध्ये विचारला आता कोणतं अल्फाबेट घेऊ आपण जे, जे चा क्रमांक डावीकडून किती आहे दहावा, डावीकडून दहावा आहे तर उजवीकडून किती असं तुम्हाला उजवीकडून राईट हँड साइड उजवीकडून दहावा आहे तर काउंट करा ना, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन हे काउंट करण्यापेक्षा आणि सिक्सटीन हे काउंट करण्यापेक्षा डायरेक्ट ट्वेंटी सिक्स मायनस टेन तुमचं आन्सर येईल सिक्सटीन, ट्वेंटी सिक्स मायनस जो नंबर आहे तो मायनस करायचा आहे म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून। जर उजवीकडून जर नंबर दिला असेल बघा, आता उजवीकडून जर नंबर दिला असेल तर डावीकडून कसा शोधायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे, आता याचे जर क्रमांक मी सांगितलं हे क्रमांक डावीकडूनच असतात कारण आपण लिहिताना या साईडनी लिहितो, डावीकडून सगळ्यांना माहित पाहिजे याचा क्रमांक, सोपी मेथड आहे बघा, हे पहिले पाच नंबर माहीतच असतं आपल्याला न बघता, ए चा क्रमांक किती वन, बी चा किती दोन, सी चा किती तीन,
नंतर डी चा किती चार आणि ई चा किती पाच. हे पाच क्रमांक तुमच्या लक्षात असतात. ए जर असेल ए एक नंबरला आहे, बी दोन नंबरला आहे, सी तीन नंबरला आहे, डी चार नंबरला, ई पाच नंबरला आहे. परंतु बाकीचे क्रमांक जर तुम्हाला विचारले, समजा मी टी विचारला तर तुम्हाला सांगतात डी हा 20 नंबरला आहे. तुम्हाला जर मी व्ही विचारला तर व्ही हा 22 नंबरला आहे. तुम्हाला जर एस विचारला तर एस हा 19 नंबरला आहे. आता हे माझं कशा लक्षात तुम्हाला सांगतोस, ही आयडिया तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला के विचारला तर के हा 11 नंबरवरती आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही आर जर विचारला तर सर आर हा 18 नंबरवरती आलेला आहे. जी विचारला तर जी हा 7 नंबरला आहे. हे सिंपल आहे. एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे. हे जर आपल्याला डोक्यात फिट असेल. सहा सहा किती नंबरला आहे, समजा एफ किती नंबरला आहे तर सहा नंबरला आहे. हे आपलं जर लक्षात असेल तर आपल्याला अक्षरमालेवरती नंबरिंग करण्याची गरज नाही, काळापूर करण डायरेक्ट तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकतात. आता ते आपण कसं बघा, तुम्हाला हे नंबर लक्षात राहतात, हे नंबर लक्षात कसे ठेवायचे, डावीकडून आणि उजवीकडून शतकाने आपण 26 मायनस तो नंबर करायचा. म्हणजे डावीकडून तुमच्या लक्षात राहतील आणि उजवीकडून पण लक्षात राहतील. हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला आठवला तर आहेच, परंतु ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहात भविष्यामध्ये एमपीएससी यूपीएससी लेवलच्या, त्यावरती सुद्धा तुमची अक्षरमाला ही लर्न हवी, पाठ हवी. ज्याची अक्षरमाला पाठ आहे तो ते त्या क्वेश्चन झटपट सोडू शकतो. आता बघूया आपण कसं लक्षात ठेवायचं. ए बी सी डी ई ऑब्विसली हे प्रत्येक मुलाच्या लक्षात राहतं. आता पुढचे क्रमांक बघा, हे शेवटचे तर आपल्याला लक्षात राहतच, एक्स वाय एक्स वाय झेड 24 25 26. आता यामध्ये आपण कसं लक्षात ठेवायचं बघूया. एफ एफ हा किती नंबर वरती आहे तर एफ म्हणजे काय, फिक्स. फिक्सचा रायमिंग गोड काय, सिक्स. एफ फिक्स याचा रायमिंग आहे सिक्स, म्हणजे एफ किती नंबर झाला, सहा. हे लक्षात राहिलं पाहिजे. ओके लक्षात ठेवा, हे दोन तीन वेळेस ज्यावेळेस तुम्ही रिवाइज करून घेताय हे लिहून पण घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एफ हा किती नंबर आहे, सहा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं कसं, एफ चा रायमिंग गोड काय, एफ फिक्स, त्याचा रायमिंग गोड सिक्स. सिक्स म्हणजे एफ हा सहा नंबरला आहे. आता बघा जी जी मध्येच आपण सेवन धरलेला असतो, हे तुमच्या लक्षात येत नाही. जी मध्ये सेवन असतो, आपण काढताना जी असा काढतो म्हणजे सेवन, किंवा जी गिवन सेवन, म्हणजे गिवन एक गिवनचा रायमिंग गोड सेवन, तर जी हा सेवन नंबरला आहे आणि त्याच्यामध्ये पण असा सेवन धरलेला असतो. बघा आता त्यांनी डार्क केलेला आहे, जी झाला सेवन. एच एच जर आपण असा ब्लॉक केला दोन्ही साईडनी तर एट होतं. बघा एच काय होतो, जर ब्लॉक केला दोन्ही साईडनी जर त्याला रेष मारली तर हा एच काय होतो, असा ब्लॉक होतो, म्हणजे हा झाला आपला एट. तर एच किती नंबरला आहे, एट. पुढे लक्षात आलंय एफचं काय केलं मी, एफ म्हणजे काय, फिक्स. फिक्सचा रायमिंग गोड काय, सिक्स, म्हणजे एफ किती नंबरला आहे, सहा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जी जी म्हणजे काय, गिवन. गिवनचा रायमिंग गोड सेवन, किंवा जी मध्ये सेवन आहे दडलेला, तो तुमच्या लक्षात येईल बरोबर. एच एच जर आला तर एचला जर दोन्ही बाजू जर जॉईंट केल्या तर हा आठ नंबरला होतो, म्हणजे तुमचा हे एफ पण लक्षात राहील, जी लक्षात राहील, एच लक्षात राहील. त्यानंतर पुढे आपण जाऊया. आता एक इथं ई ज्योती, समजा हे आपल्या वर्गातील किंवा आपल्या एका बहिणीचं नाव आहे ई ज्योती. हे पाचच्या पटीतील आहे. बघा ई किती नंबरला आहे, पाच. जे किती नंबरला आहे, दहा. ओ किती नंबरला आहे, पंधरा. तुम्ही बघू शकतात टी किती नंबरला आहे, वीस. आणि वाय किती नंबरला आहे, 25. ई ज्योती हा शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला याचे नंबरिंग लक्षात येईल. ई ज्योती, ई पाच नंबरला, म्हणजे पाचचा टेबल आहे. ज्योती जे ओ टी वाय स्पेलिंग घेतलंय मी ज्योतीचं, ओके लक्षात राहण्यासाठी. जे किती नंबरला, दहा. ओ किती नंबरला, पंधरा. टी चा आपण टी ट्वेंटी, तुम्ही क्रिकेट नेहमी बघतात टी ट्वेंटी बघतो, म्हणजे टी हा किती नंबरला असेल, 20 नंबरला असेल. हे आपलं जर लक्षात राहील माइंड मध्ये तर पुढचे एक्झाम्पल तुम्हाला फास्ट सोडवतील, सोडवता येतील. एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला नंबरिंग वरती फोकस करतोय, ज्याची नंबरिंग लर्न होती. अक्षरमाला तर समोर आहे परंतु अक्षरमाला जवळ असते, नंबरिंग देताना गोंधळ होतो. दोन तीन क्वेश्चन असतात, सोडवताना उजवीकडून डावीकडे सगळा गोंधळ होतो आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर वेगळं येतं. त्यामुळे लक्षात ठेवा ई ज्योती. ओके आता आय आणि जे एच झाला, एक आय चं बघा. आयचा जर असा विचार केला, आय हा असा नाही हे असतो, याला जर आपण सेफ दिला असा नाही
त्याचा नाईन होतो, आईचा नाईन. ही दोन लक्षात ठेवण्यासारखे आहे. ई ज्योती मधला जे 10 नंबरला आहे. आता के क्रिकेट, केचा काय क्रिकेट, क्रिकेट मध्ये किती प्लेयर असतात, 11. तर बरोबर 11 नंबरला तो के आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकी त्याला दुसरं काहीच नाही. आता यम आहे, यम मी कसा लक्षात ठेवला बघा, यम जर तुम्ही क्लॉकवाईज जर त्याला डायरेक्शन दिलं असं फिरवला तर तो 3 होतो, म्हणजे 13 नंबर होतो आलेला आहे बघा. 13 यम किती नंबर झाला, यम जर तुम्ही रोटेट केला, आता यम असा, यम जर तुम्ही रोटेट केला तर बरोबर त्याचा काय होतो, 3 तयार होतो आणि तो 13 नंबरला आहे. नंतर यन, यन कसं लक्षात ठेवायचं, 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर हा बालदिन आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आहे 14 नोव्हेंबर. म्हणजे यन किती नंबरला आला, 14. ओ तुम्हाला माहित आहे ज्योतिमाला, ओ 15 नंबरला आहे. पी, पी कसं लक्षात ठेवायचा, एक जरी आलं त्याच्या पुढच्या मागच्या लक्षात राहतात. पी, पी हा पोळा, पोळा सण माहिती सर्वांना, पोळाचा 16 लक्षात ठेवा. आयडिया तुमच्या लक्षात, तुम्ही कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी कसं लक्षात ठेवलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काय, पी पी आला, पी म्हणजे काय, पोळा, पोळा म्हणजे 16. त्याचा पीचा क्रमांक आहे अक्षरमालेमध्ये 16वा, सिंपल आहे. आता पी, क्यू, क्यू नंतर बघा, क्यूच समजा आपण फोड फोडतोय म्हणजे खतरा होतो, खतरा म्हणजे 17. ओके, त्याचा आपण म्हणजे आपल्या पद्धतीने जर आपण क्वेश्चन जर सोडवले तर ते लक्षात राहण्यासाठी. क्यू हा म्हणजे तुम्ही कुठे जा बघा, क्यूचा आपण काय केलंय, पोट फोडलेला, आणि ज्यावेळेस आपण पोट फाडतो त्यावेळेस धोका, खतरा 17 म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासारखा आहे. आणि हा 17 आला क्यू, आर लगेच तुम्हाला लक्षात येतो. टीचा 20 तुम्हाला माहित आहे, युचा बघा, युचा काय, युनिक, युनिक म्हणजे एकच, कोणीच नाही, म्हणजे 21 वरती. व्ही, व्ही काय केलं लक्षात ठेवण्यासाठी, व्ही म्हणजे विक्ट्री, आणि विक्ट्री म्हणजे आपण 2 गोटं करतो म्हणजे विजय, 2-2, 2 गोटं आले म्हणजे 2-2, म्हणजे व्ही आपला 22 वरती आलेला आहे. आणि डब्ल्यू परत आपण ह्यासारखं रोटेट केला, जसं आपण यमचा केला तसाच तो हे केला, म्हणजे आपलं ह्या अक्षरमालेमध्ये सगळ्या लक्षात राहण्यासारखे. परत जर विचारलं तुम्हाला कोणी, जी सर जी जी किती नंबरला आहे, तुम्हाला सांग, जी 7 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे. के किती नंबरला आहे, 11 नंबरला आहे. यम किती नंबरला आहे, 13 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे, ज्योतिमाला ओ येतो म्हणजे किती, 15 नंबरला आहे. टी, टी 20, तुम्ही क्रिकेट खेळतात, टी 20 म्हणजे टी हा 20 नंबरला आहे. के, के माझा म्हणजे क्रिकेटचा के आपण घेऊया, क्रिकेट मध्ये किती प्लेयर असतात, 11, म्हणजे के हा 11 नंबरला आहे. त्यानंतर मी 14 नोव्हेंबर सांगितलं, यन नोव्हेंबरचा यन, आणि 14 नोव्हेंबर बालदिन ते लक्षात ठेवण्यासारखं, म्हणजे तो 14 नंबरला आलेला असणार आहे. तो बघा त्या अक्षरमालेमध्ये 14 नंबरला आहे. पी, पी चा आपण काय लक्षात ठेवलं, पी म्हणजे पोळा, पोळांचा राणी गोळा आपण 16 केला, तो बरोबर 16 नंबरला आलेला असेल बघा. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवू. आणि नंतर यू, यू म्हणजे युनिक, युनिक म्हणजे एकच. ओके, 21, हे शतक 21 म्हणजे युनिकचा यू. आणि व्ही, व्ही म्हणजे विक्ट्री, विक्ट्री मध्ये 2 गोटं केलेल्या असतात, 2-2 आला, 2-2 शेवटचे लक्षात राहते, 24-25 लक्षात राहतात, म्हणजे हा 24-25-26 हे लक्षात राहण्यासारखे आहे. आणि हे पण लक्षात राहण्यासारखे, हे जी वर्णमाला जर तुमच्या लक्षात आली तर डावीकडून उजवीकडे तुम्हाला झटपट येईल बघा. आणि एक्झाम्पल कसं आपण त्याचं सोडूया हे तुमच्या लक्षात येईल. आता मी तुम्हाला सांगतो, जी बघा बरं का, आपल्या अक्षरमाला न बघता सुद्धा गणित सोडवता येईल. अक्षरमाला दिलेले असते पण जी आपण वर बघायचंच नाही, जी डावीकडून असतो नेहमी. डावीकडून किती नंबरला आहे, 7. ओके, मग तो उजवीकडून किती नंबर आहे, 26-7. तुम्ही सबट्रॅक्शन तुम्ही करून बघा किती नंबर आहे, 19, म्हणजे सिंपल आहे. पुढे, आता पुढे मी सांगितलंय पी, हा पी चा क्रमांक किती असणार आहे, पी म्हणजे काय, पोळा, त्याचा किती, 16. तो किती क्रमांकावरती आहे, 16. तो ऑब्विसली डावीकडूनच असणार आहे, पण आपण अक्षरमाला डावीकडूनच लिहितोय, म्हणजे तीच लक्षात ठेवायची, एकच साईड लक्षात ठेवायची, दुसरी साईड ऑटोमॅटिक येते. पी किती नंबरला आहे, 16, हा डावीकडून झाला. मग उजवीकडून किती सांगा, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चॅटिंग करू शकता. 26-16 किती आन्सर येईल याच, 10. म्हणजे पी जर डावीकडून जर 16 असेल तर पी उजवीकडून किती असेल, 10. तुम्ही काउंट करून बघा, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आन्सर इज ओव्हर.
म्हणजे तुम्हाला ही अक्षर मालिकेमध्ये सर्वात महत्वाचा घटक, ज्या वेळेस आपले नंबरिंग लक्षात राहतील आणि आज आज लक्षात राहणार नाही पण मनन करा, चिंतन करा, दोन तीन वेळेस लक्षात ठेवा, हे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील, न विसरण्यासारखे आहे. आता सपोज घ्या, तुम्हाला माहित आहे की ए काढलाय मी, आता तुमच्याला लक्षात आलं ना, अरे के, के म्हणजे काय, क्रिकेट. मग सर हा डावीकडून कितवा आहे, सर हा डावीकडून के, क्रिकेट. क्रिकेट मध्ये किती खेळाडू असतात, सर्वांना माहित असतात, 11. सर 11 आहे, के हा डावीकडून 11व्या क्रमांकावरती आहे, तर सर हा के उजवीकडून किती येईल, उजवीकडून सर नक्कीच आपण 26 मधून 11 मायनस करणार, आणि 26 मधून 11 ज्यावेळेस मायनस होते त्यावेळेस तुमचा आन्सर किती येईल, 15. सिंपल आहे, म्हणजे के डावीकडून जर 11 असेल तर तो उजवीकडून रिव्हर्स येत आणि तो कितव्या क्रमांकावरती असेल, 15. म्हणजे अक्षर मालिकेमध्ये तुम्हाला नंबरिंग करायची सुद्धा गरज नाही आणि तुम्ही चुकणार नाही, फक्त तुम्हाला माहिती हवं कोणता क्रमांक कितवा. सांगा आता यफ, यफ किती आहे, तुम्ही लगेच सांगा म्हणजे यफ फिक्स, त्याचं 6. सरळ डावीकडून किती आहे, 6वा आहे, डावीकडून यफ 6वा आहे, तर तो उजवीकडून किती येईल, सर 26 - 6 करा, आन्सर येईल 20. तर तो उजवीकडून तिकडून किती असेल, 20. हे तुमचे नंबरिंग लक्षात हवे, नंबरिंग आज तुम्ही पाठच करा आणि लक्षात ठेवण्याची पद्धत तुम्हाला जी वाटेल ते. आता सपोज आपण काय केलेलं आहे, क्यू, हा क्यूचा आपण फोट क्यू असा आहे, जसं त्याचा फोटच फाडलेला आहे म्हणजे खतरा झालेला आहे, त्याचा 17 क्रमांक आहे, हा झाला डावीकडून, तर उजवीकडून किती, 26 - 17 करा, किती आन्सर येतं, 6 - 9 आन्सर येतं. म्हणजे ही ज्या वेळेस आपल्याला मेथड माहिती होईल, आणि हे मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हे नंबरिंग लक्षात ठेव, म्हणजे मुलं पाठ करतात हा वारंवार ती अक्षरमाला लिहितात पण ते नंबरिंग लक्षात राहत नाही, पण नंबरिंग लक्षात ठेवण्याची सिंपल पद्धत, हा शब्द लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही पुन्हा एकदा, ही ज्योती सांगितलेला आहे, ई 5, जे 10, ओ 15, टी 20 आणि वाय 25. 5 च्या पटीतील आहे प्रत्येकाची आयडिया आहे. एफ म्हणजे फिक्स, जी चा गिवन 7, एच 8, आय चा जर स्मॉल आय काढला त्याचा 9 तयार होतो, जे 10 ला आहे, ओके, जे के सिमेंट, जे 10 के क्रिकेटचे, त्यानंतर एल 8 के याच्यामधला, हा एल लक्षात ठेवायचा आहे, एम हा रोटेट करायचा आहे, 14 नोव्हेंबर लक्षात ठेवायचा आहे, ओ आलेलाच आहे, पीचा पोळा आपण लक्षात ठेवला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवण्याच्या आहेत त्या पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ही अक्षरमाला समजेल, डावीकडून त्याचा कितवा क्रमांक आहे, उजवीकडून कितवा क्रमांक आहे, हे जर लक्षात आलं तरी आज खूप झालं असं मला वाटेल. फक्त हे परफेक्ट लक्षात ठेवा. आता बघा पुढे त्यावरती एक्झाम्पल कसे असतात ते आपण बघूया. आता त्यांनी असं अक्षराच्या उजवीकडे, अक्षराच्या अक्षराच्या उजवीकडे म्हणजे ते अक्षर सोडून द्यायचं, ते अक्षर काउंट करायचं नाही, अक्षराच्या आयच्या उजवीकडे आणि आईच्या डावीकडे, हे तुमच्या लक्षात, ते आपल्या गणितामध्ये फक्त अक्षराच्या उजवीकडे म्हणजे ते अक्षर सोडून द्यायचं आहे, अक्षराच्या डावीकडे म्हणजे ते अक्षर सोडून द्यायचं आहे, दोन अक्षरांच्या दरम्यान असं जर विचारलं तर ते दोन्ही अक्षर सोडून द्यायचे, दोन अक्षरांच्या दरम्यान, एफ आणि जे च्या दरम्यान मिडल अक्षर, ते अक्षर सोडून दरम्यानचं अक्षर घ्यायचं आहे, म्हणजे मधलं अक्षर घ्यायचंय, मधोमध एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत, तर एका अक्षरापासून म्हणजे हे अक्षर काउंट करायचं आहे, एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत, म्हणजे ई पासून तर जे पर्यंत म्हटलं तर ई पण काउंट करायचं आहे, आणि ईच्या लगतच म्हटल्यानंतर ईला सोडून द्यायचं आहे एफ. या दोन तीन कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि आपण गणिताकडे आपण जाऊया. हा टॉपिक तुम्हाला लक्षात समजलाच असेल आणि मधोमध पण एक आहे बघा, त्यांनी असं दिलेलं आहे बघा, मधोमध जर असेल दोन अक्षरांच्या दरम्यान तर त्यांची बेरीज करायची आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं. फॉर एक्झाम्पल ए आणि ईच्या
मधोमध आता बघा ए आणि ई बघायची पण गरज नाही अक्षर मारेकडे. ए आणि ई च्या मधोमध ए चा क्रमांक किती वन, तुमचा पाठच आहे. ई चा क्रमांक किती पाच, तुम्ही पाठच केलेला आहे. दोन्हीची बेरीज सहा, सहाला जर तुम्ही दोन डिवाइड केलं उत्तराला तीन, तिसरा क्रमांक कोणता आहे सी चा, ते बरोबर मधोमध अक्षर येतात. म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण के आणि ओ च्या मधोमध अक्षर शोधूया. अक्षरमालेकडे आपण बघणार पण नाही, अक्षरमाला तुमच्या समोर आहे, परंतु तुमच्या लक्षात काय आहे. हा सर, के म्हणजे काय अकरा, व्हेरी गुड. के म्हणजे इलेव्हन, के क्रिकेट, क्रिकेटमध्ये इलेव्हन नंबर वरती तो आहे. ओ ही ज्योतिमाला हो पंधराव्या क्रमांकावरती आहे. यांची दोन्हीची आपण काय करू, ऍडिंग करूया. अकरा आणि पंधरा किती झाले सव्वीस. ओके सव्वीस ला आपण कितीने डिवाइड करणार टू ने, कारण ते मधोमध शोधायचे. मधोमध, मधोमध याचा अर्थ दोनने डिवाइड करायचं आहे. मधोमध दोन्ही डिवाइड केलं तर उत्तर येतं थर्टीन, आणि थर्टीन म्हणजे आपला काय झाला यम, रोटेट केल्यावरती यम होतो, तीन तयार होतो. म्हणजे हे गणित तुम्हाला लगेच लक्षात राहील. ओके समजतंय. आता पुढे जाऊया आपण. आता एक्झाम्पल कडे जाऊया बघा. हा त्यांनी दिलं बघा एक फोर्टीन. एक्झाम्पल आपण घेऊया, कोण सोडवतो आपण बघूया. माझ्या बरोबरच आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक चौदा, त्यानंतर सोळा, त्यानंतर एकोणीस व नऊ. या अक्षराची क्रमांक असलेली अक्षर घ्यायची आहे, आणि त्याच्यापासून एका देशाचं नाव होतं. कशाचं नाव होतं, देशाचं नाव होतं. या क्रमांकाची अक्षरे घेऊन माझं गणित लिहिपर्यंत तुमचा आन्सर रेडी होईल. बघा या क्रमांकाची अक्षरे घेऊन एका देशाचं नाव तयार करायचंय. तयार होईल ही पहिली कमांड झाली. ते देशाचं नाव तयार झाल्यानंतर त्या देशाच्या नावाचं मधलं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. देशाचे मधले अक्षर आता बघूया आपण. वर अक्षर मालिकेने बघण्याची सुद्धा गरज नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं एक काय आहे, वरती ए आहे. ओके चौदा, चौदा वरती काय आहे यन आहे. चौदा नोव्हेंबर आपण म्हणूया. ओके मी तुम्हाला सांगितलं चौदा नोव्हेंबर. सोळा म्हणजे पी, पोळा सोळा हा आहे पी. नाईन्टीन यस आणि हा नाईनचा आय. हे तुमचं जर पाठ असेल तर अक्षरमालेकडे बघण्याची गरज नाही, तुम्ही ते परत काउंट करणार. एक नंबर किती, चौदा नंबर कोणता, नाईन नंबर कोणता, तिथं वेळ जाईल, पेपरमध्ये खाडाखोड होते, नंबरिंग चुकतं, हे त्यावर लर्न आहे. एक नंबरला सर तुम्ही म्हणून सांगितलं की चौदा नोव्हेंबर यन आलेला आहे, नोव्हेंबरचा यन. सोळा सोळा यस नाईन्टीन आणि आय. आता हे झालं अक्षर, याच्यामधून एक देश तयार करायचा आहे. बघा कमांड दिलेली आहे त्यांनी, तुम्ही हे अक्षर शोधले. आता इथे एक देशाचं नाव लपलेलं आहे, बघा शोधून बघा. यस देशाचं नाव काय होतंय, स दोन तीन वेळेस विचार करा तर तुमच्याला लक्षात आहे स्पेन काय होतंय. स्पेन काय नाव तयार होतंय, स्पेन. मग स्पेनचं स्पेलिंग आपल्याला काय रिटर्न करायला पाहिजे, यस पी ए आय एन स्पेन. ओके आणि याचं स्पेनचं मधोमध अक्षर कोणतं आहे, मधोमध अक्षर ए. म्हणजे आपला आन्सर आला याचा ए. किती अवघड वाटत होत, जर तुमचे हे नंबरिंग पार्ट नसेल तर ते काही पण देऊ शकतात.
म्हणजे तुमचे नंबरिंग दिलेले आहे, त्यावरून तुम्ही अक्षर शोधायचं. नंतर अक्षराचा उलट सुलट टर्म दिलेला आहे तो सिक्वेन्स नुसार करून घेतला. तुम्ही स्पेल शोधला आणि स्पेल शोधल्यानंतर त्याच मधोमध अक्षर विचारलं म्हणजे ए. म्हणजे आपण बघा पहिली स्टेप काय केली, त्याचे अक्षर शोधली वन, नंतर याचा क्रम लावला आणि नंतर मधोमध या तीन स्टेप मध्ये आन्सर आपण फाइंड आउट केलं. जर तुमची नंबरिंग पाठ असेल तर ते सिम्पल होईल. समजतंय सर्वांना? 1, 14, 16, 19 आणि 9 या क्रमांकाची अक्षरे घेऊन एका देशाचं नाव तयार होईल आणि देशाचं नाव तयार झाल्यानंतर त्या देशाचं मधलं अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. आम्ही सर एक नंबरला आहे, एन 14 नंबरला आहे, पी 16 नंबरला आहे, 19 चा एस आहे, 9 चा हे अक्षर झालं पण हा देश तयार होत नाहीये. मग आपण त्याला सिक्वेन्स लावून घेतला. जे मराठीमध्ये आपण अक्षरांची जुळवाजुळव करतो म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये सगळे घटक एकत्र केलेले असतात म्हणून त्याचं नावच इंटेलिजन्स दिलेलं आहे, बुद्धिमत्ता. आणि मग सिक्वेन्स केला सर, स्पेन आला आमचा आन्सर. आणि स्पेन आल्यानंतरही आपलं उत्तर येत नाही तर या स्पेनच्या मधोमध इकडे दोन अक्षर गेली, इकडे दोन अक्षर गेली, दोन दोन म्हणजे मधोमध अक्षर काय येत आहे ए. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5 5 आहे, 5+1 करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं, 3 आलं तिसऱ्या क्रमांकावरच अक्षर. हे मॅथ्स एक्झाम्पल आहे. टोटल 1, 2, 3, 4, 5 5 आले, 5+1 6 6 बाय मधोमध म्हणजे 2 करायचं, 6/2 म्हणजे आन्सर आलं 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर 1, 2, 3. आता हे स्पेन सोपं होतं, जर जास्त मोठा अक्षर असेल तर तुम्हाला ही पद्धत करता येईल. आता पुढे ओके समजतंय. आता बघा, मी ब्लॅकबोर्डची गणित देण्याच्या अगोदर तुमचा आन्सर रेडी असेल आणि हे गणित 2018 मध्ये आलेलं आहे, त्यावेळेस किती अवघड वाटत असेल बघा मुलांना. बघा पेन, बघा बघा PEN पेनची किंमत किती दिलेली आहे त्यांनी, पेनची किंमत आहे 35 PEN पेन, पेनची नंबरिंग आहे 35. त्यानंतर पुढे बॉल पेन, बॉल पेन आहे 62 बॉल पेन दिलेला आहे 62. आणि त्यांनी विचारलेला आहे पेपर, पेपरला क्वेश्चन मार्क आहे म्हणजे पेपरची व्हॅल्यू किती. बघा PEN पेन 35 आहे, बॉल पेन आहे 62, तर पेपर किती. मग आपण याचं फाइंड आउट करताना काय करायचं बघा, एकच जर लक्षात आलं आपलं तर लक्षात, पेनची 35 बघा आपण ट्राय करूया त्यांनी कसं 35 आणलेलं आहे. बघा पी किती नंबरला आहे, पी 16 60 ओके. ई ज्योती म्हणजे 5 ने सुरुवात होतं, 5. यंग यंग म्हणजे नोव्हेंबर म्हणजे 14 नोव्हेंबर 14 खरं बरं. याची ऍडिंग करा बरं किती होते बघा, बघा ऍडिंग करून बघा 16 16+5 21 21 आणि 14 35 म्हणजे याचा अर्थ ऍडिंग करून आन्सर आलेलं आहे. पण यासाठी आपले नंबरिंग किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आता कळालं. जर तुमचे नंबरिंग पाठ नसेल तर तुम्ही ते पुन्हा एकदा नंबरिंग टाकून गोंधळ करून पुन्हा बॉल पेनचा असेल तर आता पेनचं आलं 35 आहे, बॉल पेनचं 62 ऑलरेडी येणारच आहे पण आपण ट्राय करूया एकदा. आणि पेपरचं तुम्ही लगेच सॉर्ट आउट करायचं आहे. बॉल पेनचा आपण बघा 62 येतं काय, बी किती क्रमांकाला आहे 2, 1 किती क्रमांकाला आहे 1, हा यलचा 12 नंबरला आहे, पी परत 16 ई ज्योती झाला परत 5 आणि यांचा किती नोव्हेंबर. यांची जर ऍडिंग केली तर ती ऍडिंग नक्कीच 62 येईल, किती 62. मग आता पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा पीचा क्रमांक किती सांगा, पीचा क्रमांक शिकवलेला मी, पी म्हणजे काय 16 16 ओके. परत ए आला, ए हा 1 नंबर वरती आहे, परत पी आला 16 नंबर वरती आहे, परत ई आला, ई ज्योतीचा 5 पासून स्टार्ट होते अगोदरच घेतलेला आहे, आणि आर हा काय 18 नंबर वरती आहे ओके. म्हणजे क्यू हा 17 ला आहे, त्याचं कोड फाटलेला आहे 17 17 तो रेडी झाला म्हणजे
आर फॉर रेडी 18 17 पुढे याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन बघा किती येतं. तो तुमचा क्रमांक असेल किंवा तुमचा आन्सर असेल त्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बघा 16 16 32 32 आणि 1 33 33 आणि 5 38 38 आणि 18 38 48 आणि 56 आन्सर येतं 56 म्हणजे पेपर किती 56. जर पेन 35 आला बॉल पेन जर 62 आला तर पेपर किती 56. ओके आता पुढे यावरतीच आपण एक गणित घेऊया लक्षात राहील. आता पुढे आता तुम्ही पूर्ण आपल्या नगर जिल्ह्यामधून जॉईन आहात. नगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे. आपण एका दोन तालुक्यांचं नाव घेऊया तुमच्या लक्षात येईल. सिंपल घेऊया तर चला फाइंड आउट करायचं आहे. हा समजा आपण पारनेर घेतला तुम्हाला पारनेरचा क्रमांक शोधायचा आहे आणि कोपरगावचा क्रमांक शोधायचा आहे. ते एक्झाम मध्ये कोणत्याही शब्दाचा क्रमांक देतील. जसं मी पेनचा दिला होता बॉल पेनचा दिला होता आणि तुम्हाला पेपरचा शोधायचा होता कोणाचा आठवला एक्झाम्पल होता. आता समजा आपण सगळ्या तालुक्यातून तुम्ही जॉईन आहात तर आपण पारनेरचा शोधूया आणि कोपरगावचा शोधूया. तर पारनेरचं तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करावं लागेल पी 16 A 1 R 18 हे पाठच पाहिजे. यन यन किती 14 नोव्हेंबर. ई ई जो 5 पासून स्टार्ट होतो पुन्हा एकदा आर आला. आर किती 18 कारण रेडी आपण ते पोट फाडल्यानंतर पुन्हा एकदा रेडी होतो 17 आणि 18 याची ऍडिंग करून बघा म्हणजे किंमत तुम्हाला पारण्याची ऑब्विसली येऊन जाईल. मग कोपरगावचं जर तुम्हाला हे पेपर मध्ये दिलेलं असेल सपोज याची ऍडिंग कोपरगावचे जर तुम्हाला शोधायचं असेल तर कोपरगावचा के माहित पाहिजे. के चा क्रमांक किती आहे. के म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा वरती बघायचंच नाही अक्षर मालिकेकडे कारण मी त्या अगोदर अक्षर मालिकेचे पूर्ण क्रमांक तुमच्याकडून लक्षात म्हणजे सांगण्याचं तुम्हाला की कसं लक्षात ठेवायचं ही पद्धत सांगितलेली आहे. घरी गेल्यावरती तेच लक्षात ठेवा आणि यावरती क्वेश्चन तुम्हाला कसे सोडवतील बघा किती इंटरेस्ट वाटतो. ज्यावेळेस आपले लर्न पाहिजे आणि तुम्ही कोणाला कोण असणार टी 20 नंबर वरती आहे. यस 19 नंबर वरती आहे. क्यू 17 नंबर वरती आहे. आर 18 नंबर वरती आहे. बी 22 नंबर वरती आहे. हे पाठ पाहिजे. जी 7 नंबर वरती आहे. एफ 6 नंबर वरती आहे. टी 20 नंबर वरती आहे. के 11 नंबर वरती आहे. पी 60 नंबर वरती आहे. हे लर्न पाहिजे आपलं. 1 2 3 पाहिजे. एबीसीडी ई ज्योती ओ 15 नंबर वरती आहे. वाय 25 नंबर वरती आहे. त्या पद्धतीने आता हे माझं लर्न का झालं की रिपीट रिपीट करू. आपण हे रिपीट रिपीट एकदा 2-3 वेळेस लक्षात केलं मेथड लक्षात केली कारण लक्षात राहून जाईल. मला लगेच के 11 नंबर वरती आहे वरती बघायची काउंटच करायची म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मग 11 सर ओ सर परत काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वेळ लागतो सर ए सर बी परत काउंट घेऊ 1 2 3 मग त्याच्यावरती रेषा येतात डॉट येतात. सर पी 16 नंबर वरती आहे परत काउंट होते. सर आर करा काउंट करतो 1 2 3 सार अक्षर मालेकडे आपण बघावं लागतो. आर सर काउंट झाला किती 18 तोपर्यंत 2-3 परत. सर जी 1 2 3 4 5 6 7 असे तुमचा पाठच पाहिजे. सर जी 7 गिवन 7 मग के 11 नंबर ओ 15 नंबर फास्ट मध्ये पी पी म्हणजे कोळा 16 ए 1 आर 18 जी 7 ए 1 ओ 15 आणि यन यन नोव्हेंबर 14 नोव्हेंबर यांचा क्रमांक 14. व्हेरी सिम्पल ऍडिंग केली आन्सर इज ओव्हर. ओके हा 2018 मी त्या टाइपचं एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणजे सर्वांना समजलं असेल असं मला वाटतं. पण पुन्हा एकदा तुम्हाला जर असं वाटलं की काहीतरी कन्फ्युज होते आपलं तर पुन्हा लक्षात ठेवा सरांनी काय सांगितलेलं आहे. क्यू कसा लक्षात ठेवला. आर कसा लक्षात ठेवला. यू युनिक 21 व्ही व्हिक्ट्री विजय 22 म्हणजे हे लक्षात ठेवण्याची पद्धत आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघा. पुढचं एक्झाम्पल घेऊया.
दहाव्या अक्षराच्या उजवीकडे तुम्ही गणित राइट डाउन करेपर्यंत आंसर रेडी असेल बघा. दहाव्या अक्षराच्या उजवीकडे अक्षराच्या दहाव्या अक्षराच्या उजवीकडील बाराव्या अक्षराच्या डावीकडील बघा बाराव्या अक्षराच्या डावीकडील पंधरावे अक्षर कोणते. पंधरावे अक्षर कोणते बघू आता विचार करा. दहाव्या अक्षराच्या डावीकडून दहाव्या अक्षराच्या इथून डावीकडून म्हणजे इकडून सर्व असं अक्षर मालेच्या डावीकडून म्हणजे सर्व असं ओके डावीकडून दहाव्या अक्षराच्या उजवीकडील बाराव्या अक्षराच्या डावीकडे कन्फ्यूज वाटत डावी उजवी घाबरायचं नाही एकदम सिंपल आहे. जरी आउटर वाटत असेल किती तुम्ही त्याच्यामध्ये डावी उजवी करण्याचा प्रयत्न करा आम्ही आन्सरापर्यंत जाणार कारण आमचा कन्सेप्ट आमचे कन्सेप्ट क्लिअर जर असेल तर तुम्ही किती जरी गणितामध्ये जरी किती फिरवाफिरव केली तरी आन्सर येईल बघा गोंधळून जायचं नाही. डावीकडून दहाव्या अक्षराच्या पहिली शेप ओके उजवीकडील बाराव्या अक्षराच्या ही दुसरी स्टेप शोधायची आणि डावीकडे पंधरावे अक्षर सिंपल आहे एकदम सिंपल आहे तुम्ही दोन मिनिटात सोडून प्रॅक्टिस केला बघा सुरुवात करूया. डावीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडून दहावं अक्षर आता अक्षर मालिकेचा वापर करतोय मी तुम्हाला समजून देण्यासाठी अक्षर मालिकेचा वापर न करता तुम्हाला दोन मिनिटात आन्सर येईल कसं मी तुम्हाला सांगतो पण आता तुम्हाला वाटतंय आपण ट्राय करूया. डावीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडून दहावं अक्षर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन एट डावीकडून दहावं अक्षर डावीकडून दहावं अक्षर कोणतं आहे जे तसं आहे आपलं माहिती आहे नंबर पाठ नंबर पाठच असतात आपले पण आपण अक्षर मालाचा वापर करून कसं सोडवायचं नंतर डावीकडून दहावे लगेच तुमचं आलं पाहिजे जे दहाव्या अक्षराचे उजवीकडील बारावे अक्षर आता उजवीकडील बारावे अक्षर बघा आता हे अक्षर आहे आपण डावीकडून शोधलं आता याची उजवी बाजू कोणती येणार आहे हीच येणार आहे ही उजवी बाजू आणि ह्या अक्षराची डावी बाजू हे लक्षात इथं कन्फ्युज होत आहे पुन्हा एकदा रिपीट करतो मी बरेच मुलं कन्फ्युज सर डावीकडून दहाव्या अक्षराच्या म्हणजे डावीकडून दहावा अक्षर शोधलं आता या अक्षराची डावी बाजू कोणती उजवी या अक्षराची उजवी बाजू ही या अक्षराची डावी बाजू ही प्रॅक्टिस आता उजवीकडील बारावे अक्षर इथून बारावे अक्षर काउंट करायचे बारावे अक्षर कोणते येतं तर बघा बारावे अक्षर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आपली बाकीचे अक्षर मला ओके बारावे अक्षर शोधायचं या अक्षराच्या डावीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडून दहावा अक्षर शोधलं जे त्याच्या म्हणजे ते सोडून द्यायचंय त्याच्या बारावा अक्षर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व कोणतं आलं अक्षर बी आलं डावीकडून दहावं शोधलं जे त्या अक्षराच्या म्हणजे ते अक्षर सोडून द्यायचंय आता जे सोडायचंय काउंट करायचं नाही त्याच्या उजवीकडे जायचंय उजवी बाजू तीच बाजू तुम्ही तिकडे रिटर्नेशन तसं करू नका मी वारंवार तेच सांगतोय त्याच्या उजवीकडून म्हणजे अक्षराची उजवी बाजू तीच आपली जी राईट हँड आहे तीच त्याचं बारावा अक्षर तुम्ही शोधतो व्ही आता बाराव्या अक्षराच्या
डावीकडील 15 अक्षर आता पुढे पहा बी आता याची उजवी बाजू कोणती टी आणि याची डावी बाजू कोणती रिटर्न डावी बाजू कोणती रिटर्न तो अक्षर आहे 15 व 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आंसर येतो जी आंसर किती येतं जी आता हे सिंपल मध्ये कसं सोडवायचं आपण बघूया या दोन याच्यामध्ये गोंधळ असतो आणि 100% 101% मध्ये इथेच म्हणतो याची काय बाजू याची उजवी बाजू याचा अजून एक स्टेप करता येईल याच्या पुन्हा डावीकडे 15व्या अक्षराच्या उजवीकडे लिहिली होती उजवीकडील तिसरे अक्षर कोणते परत याच्या उजवीकडे बघायचं तिसरा अक्षर अरे सर इथं आपण इथं आल्यानंतर याच्या उजवीकडे याची डावी आहे याची उजवी तिसरा अक्षर म्हणून हे काउंट करतो 1 2 3 रॉन्ग तिसरा अक्षर म्हणजे हा सोडून द्यायचा 1 2 3 जे मला त्याचे डावीकडे जर विचारलं तर डावीकडे पुन्हा येईल डावीकडे दुसरे अक्षर 1 2 सर येतील मला त्याच्या उजवीकडे पाचवा अक्षर 1 2 3 4 5 13 म्हणजे तुम्हीच आन्सर तयार करू शकता तुम्हीच क्वेश्चन तयार करू शकता ओके आता हे सिंपल पद्धतीने आपण कसं सोडवायचं तुम्हाला ही पद्धत योग्य वाटेल ते ही पद्धत करा सिंपल पद्धत पण सांगतो मी बघा आता उत्तराला जे बघा आता सिंपल पद्धत बघा डावीकडून दहावा अक्षर डावीकडून दहावा अक्षर 10 त्याच्या उजवीकडे म्हणजे तिकडे जायचं आपल्याला म्हणजे आपल्याला ऍडिंग करावं लागेल लक्षात ठेवा डावीकडून दहावा अक्षर घेतला तुमच्या लक्षात माहिती आहे दहावा अक्षर त्याच्या उजवीकडे म्हणजे तिकडे जायचं आपल्याला म्हणजे किती नंबर 12 होईल 12 केला ओके आता त्याच्या उजवीकडे पण त्याच्या पुन्हा डावीकडे म्हणजे तुम्हाला रिवर्स यायचं आहे रिवर्स म्हणजे काय करणार आपण मायनस करणार किती मायनस 15 व्या अक्षर सिंपल आहे ना 10 आणि 12 22 मायनस 15 7 सर 7 म्हणजे काय गिवन 7 जी म्हणजे तुम्हाला पर्यायाकडे सुद्धा बघण्याची गरज नाही बघा अवघड झाले सोपे ओके लक्षात राहिलं की कसं आलं बघा 2 मिनिटांमध्ये आन्सर आला पुन्हा एकदा रिपीट सांगतो आन्सर मी कसं केलं बघा अक्षर मालिकेचा वापर न करता तुमचं पाठ बघा पुन्हा एकदा रिपीट आहे व्यवस्थित आहे का तुम्ही त्याचं कसं सोडवलंय डावीकडून दहावा अक्षर ओके सर डावीकडून दहावा अक्षर हा अक्षर मालिका सुद्धा बघायची नाही पेपर मध्ये जरी अक्षर मालिका असेल तरी आमचा गोंधळ होतो सिंपल डावीकडून दहावा अक्षर ओके त्याच्या उजवीकडे म्हणजे पुढे जायचंय ज्यावेळेस आपण पुढे जातो ऍड करतो उजवीकडे किती 12 उजवीकडे 12 अक्षर पण आता परत डावीकडे म्हणजे रिवर्स यायचंय रिवर्स किती 15 म्हणजे मायनस 15 हे कॅल्क्युलेशन सिंपल आहे ना 22 - 15 आन्सर 7 सर 7 काय 7 कोणता अक्षर आहे 7 गिवन 7 म्हणजे जी ओके 7 नंबरला आहे जी तुमचं आन्सर आलं जी सिंपल आहे समजते सर्वांना ओके सेकंड मेथड तुम्ही नोट डाऊन करू शकता घेऊन पुढच्या पद्धतीचा अक्षर आपण घेऊया डिफिकल्ट एक्झाम्पल तुमच्या समोर मी दिलं आता बघा फाईंड ऑड मॅन आऊट अक्षर मालिकेवरतीच आहे पण कसं ते असत बघा आता जी एस एफ त्यानंतर पुढचं दिलेलं आहे डी बी सी त्यानंतर ई यू डी आणि त्यानंतर के ओ एल हे गट दिलेले आहे आणि या गटामधून वेगळा गट आपल्याला ओळखायचा आहे तुम्ही विचार करा आता करायचं काय इथे पण आपल्याला नंबरिंग माहिती हवी ओके काहीच घाबरायचं नाही वेगळा गट आपल्याला कोणता तरी गट चुकीचा असणार आहे कोणता तरी गट वेगळा असणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे परत आपण अक्षर मालिकेकडे जातो अक्षर मालिकेमध्ये आपला खूपच रेषा असतो सगळा गोंधळ असतो त्यावेळेस आपल्याला सिंपल आहे ना अक्षर मालिकेपेक्षा वारंवार करण्यापेक्षा
सर जी चा क्रमांक किती आहे जी गिवन 7 ओके सर एच चा क्रमांक किती आहे 19 एफ चा किती आहे 6 76 लक्षात ठेवा डी चा किती आहे 4 सी चा किती आहे 3 43 अरे मधल्याची गरज पण नाही 22 ची त्याची गरज पण नाही 7 नंतर 6 3 मायनस होतोय बघा 4 नंतर 3 1 मायनस होतोय डी किती असणार आहे 5 डी किती असणार आहे 4 आहे 5 5 मधून 1 गेला 4 आला इथे कसं आहे सर की 1 की 8 11 आणि एल किती आहे 12 इथे तर मायनस झाले नाही म्हणजे हा गट वेगळा म्हणजे आपला आंसर काय फाइंड ऑड मॅन आउट के ओ एल असेल काही मुलं वेगळ्या पद्धतीने शोधतील सर याच्यामध्ये होल्स आलेले आहे सोर आलेले आहे काही मध्ये सोर नाहीये हे पण सिंपल आहे ना 7 6 हे नंबरिंग ज्या वेळेस तुमच्या लक्षात राहील ना तर नंबरिंगचा वापर करून आपल्याला ते लगेच आन्सर शोधता येईल आता पुढचं एक्झाम्पल आपण अक्षर मालिकेवरती घेऊया अक्षर मालिकेत बघा के पासून एक्झाम्पल घेऊया आणि पुन्हा एकदा रिपीट नंबरिंगचं लक्षात घ्या आपलं के पासून एक अक्षर वगळून के पासून एक अक्षर वगळून दोन कमांड इथेच आहे वगळून येणारे येणारे परंतु परंतु आला तर काहीतरी गोंधळ लक्षात ठेवायचा परंतु हा शब्द खूप सिंपल वाटतो परंतु म्हणल्यानंतर काहीतरी क्वेरी आहे आणि परंतु ला थोडस डायव्हर्ट करायचं परंतु परंतु म्हणजे काहीतरी आहे डोक्याची घंटा परंतु यांच्या लगत नसलेले यांच्या लगत नसलेले अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर असेल बापरे बघा के पासून एक अक्षर वगळायचे सुरुवात करूया आपण सोडवायला के पासून के कुठे के के पासून एक अक्षर वळून एल वगळा एक अक्षर फक्त एकच एम आला परंतु यांच्या लगत नसेल हा तर लगत आहे म्हणजे इकडे कुठे जायची गरज नाही परिणाम के पासून एक अक्षर वळून जे वगळायचा आय आय आहे का यांच्या लगत नसेल अक्षर आय अक्षर आलं आय तर ते उजवीकडून कोणत्या स्थानावर असेल तर उजवीकडून आय आपण शोधला तर आय हा कितव्या स्थानावरती आहे उजवीकडून विचारलंय की डावीकडून आहे आपल्याला नेहमी सांगतो की चंपड आय किती नंबरला आहे 9 नंबरला आहे उजवीकडून मोजायची गरज नाही 26 मधून 9 मायनस करायचा तुमचं आन्सर आहे 26 मधून तुम्ही 9 मायनस करा तर नक्कीच त्याचं उत्तर किती 17 आय हा म्हणजे हे जे अक्षर आहे ते 17व्या क्रमांकावरती असेल कितव्या क्रमांकावरती असेल 17व्या क्रमांकावरती असेल समजते सर्वांना ओके काय केलं आपण के पासून एक अक्षर वगळून घेतलं पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याजवळ एन आला तर कंडिशन दिली एन जवळ नकोय मग आपण रिव्हर्स गिअर टाकला केच्या मागे आलो एक अक्षर त्यांनी सांगितलं नव्हतं गोगण पुढे जा किंवा मागे जा पहिल्या कंडिशन मध्ये मग आपण केच्या मागे आलो आय आपण शोधला तर आय हा उजवीकडून त्यांनी विचारला गडबड करायची नाही उजवीकडून विचारलाय त्यांनी जर आय जर डावीकडून विचारला असता तर आपला आन्सर नाही आला असतं पण त्यांनी आय हा उजवीकडून विचारलेला आहे
तर उजवीकडून नाईन आपण डावीकडून शोधला तर उजवीकडून 26 - 9 मी सुरुवातीला सांगितलं 26 - तो नंबर मायनस करा तुमचा आंसर येईल 17. तर आय हा 17 क्रमांकावरती आहे. ओके लक्षात राहते समजा. पुन्हा एकदा रिपीट जाता जाता मी थोडस रिपीट घेऊया हे नंबर लक्षात ठेवण्यासाठी. पुन्हा एकदा ए बी सी डी ई हे लक्षात पाहिजे तुमच्या. ई जुती आपण स्टार्ट करूया. ओके ई जुती हा शब्द लक्षात ठेवा. ई म्हणजे किती 5, जे म्हणजे किती 10, ओ म्हणजे किती 15, पी चा 20, वाय चा 25. त्यानंतर 11 नंबर वरती कोण आहे क्रिकेट, के हा 11 नंबर वरती आहे लक्षात ठेवा. के 11 नंबर वरती का क्रिकेटचा, पी कोळाचा 16 नंबर वरती आहे, क्यू याचं कोण पाडलं 17, आर रेडी झालो आता डॉक्टर 18, हा व्ही यू युनिक, युनिकचा काय 21, व्ही व्हीचा विक्ट्री, विक्ट्री म्हणजे विजय 22 हे लक्षात नाही, यन यन किती 14 नोव्हेंबर म्हणजे 14, एफ एफचं काय केलं फिक्स 6 नंबरला आहे, जी गिवन ओके गिवन 7, टी हिचं काय टी 20, या प्रकारचे आपण बरेच एक्झाम्पल घेतलेले आहे. हा पी चालेल तुमचं म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या जर लक्षात राहील आय कोणत्या नंबरला एच एच आपण काय केलं होतं लगेच याच जर तुम्ही त्याला जर हे बॉक्स केलं तर एक नंबर हे नंबर लक्षात ठेवा. आणि हे नंबर लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला कोणताही क्वेश्चन जरी आला तरी तो तुम्हाला टॅकल करता येईल. फक्त यासाठी तुमची वर्णमाला लर्न हवी, पाठ हवी, आणि त्यानंतर डावी बाजू आणि उजवी बाजू मी वारंवार त्या गोष्टीकडे जातोय. मागच्या लेक्चरला पण तेच केलं की डावी बाजू आणि उजवी बाजू कन्फ्युज होऊन देऊ नका, तुमचा आन्सर फाइंड आउट होईल. आणि हा टॉपिकचे या टॉपिकचे साधारण तुम्हाला 2 किंवा 3 क्वेश्चन असतात, म्हणजे तुमचे 6 मार्क्स सहजासहजी एकदम सिंपल हा टॉपिक आहे. फक्त तो इंटरेस्टनी सोडवा. ओके सर शेळके मॅडम बोला. धन्यवाद. हो विद्यार्थी मित्र श्रीयुत कांडळ सरांनी अतिशय सुंदर अशा क्ल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. नुसतंच घोकंपट्टी न करता लक्षात कसं ठेवायचं या पद्धतीने त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे बघा. आणि हे जे 6 मार्क मला वाटतंय आज जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर हे 6 मार्क तुमचे कुठेच जाणार नाही यात शंकाच नाही. या पद्धतीने फक्त आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मात्र. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट करावे लागणार आहे. सारखा सराव करायचा, ते अक्षर त्यांचे नंबर आपण लिहून घ्यायचे, लिहून घेऊन ते सारखे वाचत राहायचे म्हणजे आपल्या लक्षात राहतील. मग तिंदा तिंदा इकडनं मोजायचे, डावीकडून मोज, उजवीकडून मोज असं होणार नाही. खरोखर सुंदर तुम्ही अतिशय छान आज पाठ घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या उतरलेला आहे, मार्क त्यांचे पक्के झालेत असं आपण जाहीर करूया. धन्यवाद.